मराठा और ओबीसी आरक्षण पर लोकसभा में सांसद प्रीतम मुंडे के भाषण पर सांसद संभाजी राजे छत्रपति ने आलोचना की है। उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि प्रीतम मुंडे का बयान विरोधी भाषी है। कल लोकसभा में बोलते हुए प्रीतम मुंडे ने कहा था कि हर कोई केवल मराठा आरक्षण की बात कर रहा है, लेकिन कोई ओबीसी आरक्षण की बात नहीं कर रहा। संभाजी राजे ने कहा कि मैं अंत तक अपना काम जारी रखूंगा, हम ओबीसी समुदाय के साथ काम कर रहे हैं। कई ओबीसी नेता मुझसे मिले, उन्होंने ये भी कहा कि वो हम पर कभी ध्यान नहीं देंगे, हम सब एक हैं। मैंने 2 या 3 संशोधन सुझाए हैं, ये आरक्षण पाने का पहला कदम है। 127वें संशोधन में SC/BC में आरक्षण किया जा सकता है। संभाजी राजे ने कहा कि ये बिल स्वागत योग्य है। इस बीच राजे ने कहा कि प्रीतम मुंडे द्वारा मराठा आरक्षण के बारे में दिया गया बयान विरोधाभासी है। ओबीसी, मराठा और अन्य जातियां एक छत के नीचे रहती है। उनका बयान 127वें संशोधन से संबंधित बिल्कुल नहीं है, पिछड़ापन साबित करने का मौका दे रही है। केंद्र सरकार की सराहना की जा रही है, आप वही कर सकते हैं जो केंद्र सरकार ने EWUPS को दिया था। दंगा करने का कोई रास्ता नहीं है ना। बीजेपी सांसद प्रीतम मुंडे ने कल लोकसभा को संबोधित किया 127वें संशोधन विधेयक पर बोलते हुए उन्होंने कहा कि मैंने कई लोगों के विचार सुने हैं, मुझे लगता है कि इस विधेयक से क्या हासिल हुआ है। इसलिए राज्यों को अधिकार था, वे चाहते थे कि अपने राज्य में ओबीसी और सामाजिक शैक्षिक पिछड़े वर्गों की एक सूची बनाएं और उन्हें इसे बनाए रखने का अधिकार दें। ये अब हासिल किया जा रहा है, लेकिन मैं देख रहा हूँ यहाँ हर कोई वापस आ रहा है और मराठा आरक्षण के बारे में बात कर रहा है, मुझे कोई और मुद्दा नहीं दिख रहा, इसलिए मुझे कुछ बातें कहनी है। आज या विधेयकावरती बोलत असताना अनेक लोकांची मतं ऐकलेली आहेत आणि मी हा विचार करते की खरं ह्या बिलनी आपण काय साध्य केलं आहे। तर या बिलनी आज असं साध्य झालेलं आहे की राज्यांचे जे अधिकार होते, राज्यांची जी इच्छा होती की आपल्या राज्यामधल्या OBC आणि सोशो एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासची जी सूची आहे ती त्यांनी बनवावी आणि ती त्यांना मेंटेन करण्याचा अधिकार मिळावा, हे आज खरं या बिलचं हेतू हा ह्याच्यातून साध्य झालेला आहे। पण मी बघतीये तर बोलताना सगळे घुमून फिरून येत आहेत, ते आपले मराठा आरक्षणाच्या विषयावरतीच येत आहेत आणि दुसरं कोणता विषय इथे मांडलेला मला दिसत नाही, आणि म्हणून मला आज इथे काही गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर मांडायच्या आहेत। तर राज्यांना राज्याचे अधिकार बहाल करण्याचा निर्णय का आज घेण्यात आला, कारण जे विरोधी पक्षात आज आहेत म्हणजे पर्यायनी राज्यात ज्यांचं सरकार आहे त्यांची ही मागणी होती की 2018 कायद्यानंतर केंद्राने सगळे अधिकार आपल्याकडे ठेवलेत, ही धास्ती तुम्हाला वाटत होती, मग केंद्रांनी आपल्याकडे अधिकार ठेवू नयेत आणि ते राज्यांचे अधिकार राज्याला द्यावे म्हणून जेव्हा तुम्ही मागणी केली, आज त्या मागणीच्या दृष्टीने पाऊल सरकारने उचललेलं आहे। आणि मग हे लोकशाहीचा हा सन्मान नाही आहे का? तुमची मागणी होती विकेंद्रीकरण व्हावं, ठीक आहे, विकेंद्रीकरण झालेलं आहे, तुमच्या राज्याची सूची बनवण्याचे अधिकार तुम्हाला मिळालेले आहे। मग या सूचीमध्ये जेव्हा आपण सगळ्या जाती समूहाचा विचार करतोय तेव्हा वारंवार चर्चा ही मराठा आरक्षणावरतीच का घुमून फिरून येत आहे? राज्याला SC/BC प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार काल लोकसभेत पारित झाला की राज्य शासन आपला प्रवर्ग स्वतः करू शकते आणि SC/BC आरक्षण देऊ शकते, हा एक पहिला टप्पा आहे। पर पहिला टप्पा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला 50% आरक्षण जे घटनेने आपल्याला दिलेले, जे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण देत असताना सुद्धा 50% दिलं होतं, आणि ह्या 50% आरक्षण जर का उदाहरण मी इतर राज्यांचं आज बोलत नाही, नुसतं महाराष्ट्राचं बोलतो, जर का महाराष्ट्रानी ते 50% जर कंझ्युम केलं असेल मग तुम्ही हे आरक्षण कुठलं देणार? तर त्या इंदिरा सानी केसमध्ये स्पष्टपणाने सांगितले की तुम्हाला 50%च्यावर SC/BC आरक्षण देता येत नाही, आणि जर द्यायचं असेल आरक्षण तर ती परिस्थिती, त्याचा शब्द आहे, ती परिस्थिती कशी असावी? फार फ्लंग अँड रिमोट एरियाज, म्हणजे असामान्य परिस्थिती जर असेल तरच तुम्ही देऊ शकता।
न्यूज डेस्क मेट्रो मुंबई।